आचार्य शांतीसागर चौकातील कीर्तिस्तंभ अजूनही अंधारातच असल्यानं सोलापुरातील सर्व जैन संघटनांनी पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. देशात अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने चालणारा जैन धर्म हा सामाजिक क्षेत्रात सगळ्यात पुढे आहे. परंतु सोलापुरात जैन धर्माचा पवित्र सण पर्युषण पर्व संपला असला तरी पालिकेनं मात्र कीर्तिस्तंभावर लाईटची व्यवस्था केली नाही याची मोठी खंत जैन समाजाला असून यामुळे जैन समाजाची खावला गेल्याची भावना भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटीची सुरुवात आचार्य शांतीसागर चौकातील कीर्तिस्तंभापासूनच झाली. परंतु काही दिवसातच हे चित्र बघायला मिळतं. स्मार्ट सिटी आपण म्हणतो पण त्या स्मार्ट सिटीचं काम हे किती गुणवत्तापूर्ण आहे हे या अंधारातील कीर्तिस्तंभामुळंच सगळ्यांना कळून चुकलं आहे. जर 1 तारखेपर्यंत लाईटची व्यवस्था झाली नाही तर सोलापुरातील सर्व जैन सामाजिक संघटनांच्या वतीनं पालिकेसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा यानिमित्त देण्यात आला. पर्वात लोक जैन भाविक जैन धर्मातील भाविक त्या कीर्तिस्तंभाचं दर्शन घेतात. परंतु या पर्युषण पर्वाच्या काळात त्यांना अंधारातच कीर्तिस्तंभाचं दर्शन घ्यावं लागलं. जैन धर्म महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर मदतीचा पहिला हात हे जैन धर्म देतो. परंतु एखादी जैन धर्माची वास्तू आमच्या महापालिकेला सांभाळणं होत नाही. मागं आम्ही संभाजी ब्रिगेड भारतीय जैन संघटना जैन समाजात विविध सामाजिक संघटनेने आंदोलन निवेदनं दिली आंदोलनाचा इशारा दिला तेवढ्यापुरतं मलमपट्टी केली जाते आणि नंतर ना हा कीर्तिस्तंभ पूर्णपणे अंधारातच आहे. त्वरित लाईट हॅलोजन जे काही तुम्हाला करता येईल ते करण्याचं काम करावं. कारण इथं आम्ही आलो तर पाहिलं तर ग्रेनेडसुद्धा आत्ताच निखळलेलं आहे बाजूचं. तर ह्या इथल्या सर्व सुखसुविधा रोषणाई ज्या ह्या बंद पडलेल्या दिसत आहेत आणि फक्त जाहिरातीचं माध्यम चालू दिसतंय. बाजूला जाहिरात होती त्याचं उत्पन्न महापालिकेलं होतंय एवढंच आम्हाला प्रत्यक्षदर्शी दिसतंय. तर ह्या कीर्तिस्तंभाला त्वरित अल्पावधीत रोषणाईचं काम करण्यात यावं. सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांच्या जयंतीची सुरुवात या कीर्तिस्तंभापासून सुरुवात करतो. तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे पहिलं काम सुशोभीकरणाचं काम या कीर्तिस्तंभाचं या ठिकाणी केलेले आहेत. परंतु अनेक दिवसापासून या ठिकाणी अंधार असल्यामुळं जैन समाजातील लोकांनी या संदर्भामध्ये विनंती करूनसुद्धा अनेक दिवसापासून हे अंधारात आहे तरी लवकरात लवकर या ठिकाणी प्रकाशमान करावं. यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन विभूते, सैतवाल महासंघाचे प्रदीप पांढरे, मोडनीमचे उपसरपंच विशाल मेहता, जैन पंचम समाजाचे आणि जैन संघटनेचे उपाध्ये सर पंडित उपाध्ये, हद्दवाड विभागाचे देशभूषण वसाळे, कोमल पाचोरे, प्रदीप रिसबुड, उद्योजक शहा, अशोक भालेराव, सोहम पाटील, ओम पाटील आदींची उपस्थिती होती.